देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक झाला. गेल्या 24 तासात देशातील रुग्णसंख्येत 21% इतकी वाढ झाली आहे. 27,553 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. त्याचवेळी 284 रुग्णांना कोरोनामुळे प्राणांना मुकावं लागलंय. दरम्यान देशात ओमिक्रॉनचा धोकाही वाढत असून एकूण रुग्णसंख्येत 1,500 टप्पा पार केलाय. कोरोनाच्या 2 लाटा झेल्यानंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता बळावत होती. वाढता कोरोना रुग्णांची सर्वांची झोप उडवली होती. त्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने येत्या काही दिवसात रुग्णसंख्येमध्ये विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जाते. यातच गेल्या 24 तासातील कोरोना आणि ओमिक्रॉनची आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली असून ही आकडेवारी चिंतेमध्ये आणखी भर टाकते. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा प्रमुख महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.